केडीएमसीचा बीएसयूपी प्रकल्प बनलाय नशाबाद तरुणांचा अड्डा. केडीएमसीचा बीएसयूपी प्रकल्प नागरिकांसाठी डोकेदुखी ठरतोय. कल्याण पूर्व भागातील कचोरे नवी गोविंदवाडी परिसरात रिकाम्या असलेल्या बीएसयूपीच्या इमारतीत नशेखोर तरुण जमा होतात, गोंधळ घालतात. असाच एक प्रकार घडला आहे. एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला केला आहे. टिळक नगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. शहराच्या पूर्व भागात बीएसयूपी प्रकल्पातील घरे बांधून तयार आहेत. ही घरे लाभार्थींना देणे बाकी आहे. ही घरे बरीच वर्ष झाली तरी वापरत नसल्याने धूळ खात पडली आहेत. या घरांमध्ये नशाबाज तरुण रात्रीच्या वेळी नशापान करतात. ये जो दोनों लड़के जो साथ में थे, दोनों साथ में बैठ के नशा वशा करे यही बिल्डिंग में. तो ये बिल्डिंग में ऐसा हमेशा मतलब कुछ ना कुछ होता रहता है. ये बिल्डिंग खाली पड़ी रहती है. ये बिल्डिंग खाली पड़ी रहती है. तो इसके लिए कुछ मतलब सरकार कुछ करे कि इसके मतलब आगे चल के ऐसा कोई और बच्चों के साथ ना हो. हम लोग इधर बच्चा आवाज़ दे रहा था, हम लोग ऊपर गए दोनों मिल के, वो बच्चे को निकाले तो बच्चे ने गवाही दिया मार को छठे थे लड़के को चाकू से. हम लोग देखे, हम लोग ने उठा के काफ़ी देर से आवाज़ आ रही थी, हम लोग नहीं थे, हमको बोले थे, हम लोग ऊपर जाके दोनों ने देखे वीडियो बनाए और बच्चे को लाके इधर नीचे रिश्के में बिठा के भेजे उसके. अशोक कांबळे, संवाद मराठी लाइव, कल्याण. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54.